नमस्कार, मी श्री अनभुले बाजीराव रघुनाथ श्री गुरुदत्त विद्यालय घुमरी या ठिकाणी कार्यरत आहे. द्रव्याचे संघटन हा पाठ पाहणार आहोत. द्रव्य म्हणजे काय, संघटन म्हणजे काय, द्रव आणि द्रव्य यामध्ये काय फरक आहे विचारला की आपल्या सभोवताली कोणकोणते पदार्थ आहेत, तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी दगड आहे, माती आहे, सिमेंट आहे, पाणी आहे, असे विविध वस्तू आपल्या सभोवताली आहेत. तर या पदार्थांचं वर्गीकरण जर करायचं असेल किंवा या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर वर्गीकरण या पद्धतीचा विचार केला जातो. पदार्थ म्हणजे काय, वस्तुमान आकारमान हे पदार्थाचे मूलभूत गुणधर्म आहेत. विविध असणाऱ्या पदार्थांचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं जातं. एक पदार्थाचे भौतिक गुणधर्मावर आधारित तीन प्रकार पाडले जातात, स्थायू, द्रव, वायू. या तीन अवस्थेमध्ये आपल्या सभोवताली असणाऱ्या पदार्थांचं वर्गीकरण केलं जातं, ही एक पद्धती आहे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने द्रव्याचे रासायनिक संघटन, रासायनिक घटना यावर आधारितही त्या ठिकाणी पदार्थांचे वर्गीकरण केले. द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे, मूलद्रव्य संयुगे मिश्रणे या प्रकारात केले जाते, याविषयी चर्चा आपण पुढील भागात करणार आहोत. धन्यवाद.